औरंगाबादमध्ये एक मोठी बातमी. औरंगाबादच्या एका मोठ्या समस्येचा साम टीव्हीने पर्दाफाश केला होता. औरंगाबाद शहरात गल्लोगल्ली आणि रस्त्या रस्त्यांवर लॉटरी आणि जुगाराची दुकानं थाटली गेलीत. यातून हजारो तरुणांचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होतं याबाबतचं सविस्तर वृत्त साम टीव्हीने दाखवलं होतं. साम टीव्हीच्या बातमीनंतर औरंगाबाद शहरातील लॉटरी आणि जुगाराचे अड्डे बंद झाले, पण हे जुगार अड्डे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी पोलीस आणि प्रशासनानं काय करावं, नेमक्या कशा उपाययोजना कराव्यात यासंदर्भात औरंगाबाद शहराचे माजी पोलीस सहाय्यक आयुक्त डॉक्टर खुशालचंद बाहेती यांनी काही सूचना केल्या आहेत. जुगार जर त्या ठिकाणी चालत असेल तर ती जागा सील करता येते, कायदेशीर अधिकार आहेतच ना, त्याचं सगळं मटेरियल जप्त करता येतं, ते सील केलं पाहिजे. जुगार वारंवार खेळत असेल तर त्याला तडीपार करण्याचे अधिकार आहेत, कायद्यामध्ये बॉम्बे पोलीस ऍक्टमध्ये ती तरतूद आहे. या सर्व तरतुदींचा वापर एक खास सामाजिक गुन्हा आहे म्हणून केला पाहिजे, पण याच्यामध्ये इनिशिएटिव्ह महसूल विभागाने घेतला पाहिजे आणि पोलिसांनी त्याला मदत केली पाहिजे. पोलिसांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन केलं तर त्यांच्या मागे ह्युमन राईट वगैरे आहे ना, भांगडी करता येतात, करता येत नाही असं नाही, पण समाजाने पोलिसांच्या पाठीमागे उभारलं पाहिजे, आणि जर समाज पाठीमागे उभारला तर मग ते करतील ना, का नाही करणार.